नाशिक मनपा हद्दीमध्ये सध्या संपूर्ण ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. मात्र प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मेट्रो झोन परिसरामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून खड्डेच खड्डे झाले. या खड्ड्यांमुळे नागरिकही त्रस्त झाले. पावसाळ्यामध्ये या खड्ड्यांमध्ये पाणी साचून छोटे मोठे अपघातही घडताय. मात्र मनपा प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी वारंवार करूनही मनपाच्या वतीनं हे खड्डे बुजवण्यासाठी कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मेट्रो झोन परिसरातील नागरिकांनी या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करत मनपाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध व्यक्त केलाय. एवढे करूनही मनपा अधिकाऱ्यांना जाग न आल्याने अखेर मेट्रो झोन वासियांनी नाशिक मनपा आयुक्तालयाला भेट देऊन परिसरातील खड्ड्यांबाबत तक्रारी सांगितल्या. आयुक्त उपस्थित नसल्याने अभियंता अग्रवाल यांनी खड्डे बुजवण्याचं आश्वासन जरी या नागरिकांना दिलं असलं तरीही इतक्या दिवसापासून पडलेले खड्डे विभागीय अधिकाऱ्यांना दिसत नसेल का असाही प्रश्न उपस्थित होतोय. यावेळी भारती अय्यर, सुभाष मोरे, प्रीती पत्की, अनिल बेदरकर, रवींद्र जयस्वाल, सोहा गंगवाल, सुनीता मराठे, आनंद मेनॉन, लता राव, सुचेता बेदरकर, वाघमारे, किराणे, श्याम भाटिया, मनीषा कोलते आदी नागरिक, त्याचबरोबर माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड या देखील उपस्थित होत्या. ऐकत नसल्या कारणाने आम्ही शहर अभियंता अग्रवाल साहेब यांना आजच रस्त्यांसंदर्भात निवेदन दिलेलं आहे. प्रभाग 31 मध्ये अतिशय रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्या खड्ड्यांकारणाने शाळेकरी मुले असं, वयस्कर असो किंवा गरोदर महिला असो, त्यांना अटीतटीचा सामना त्या रस्त्यांशी करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही सगळे रहिवासी, मेट्रो झोनमधले रहिवासी सगळ्यांना सोबत घेऊन आज महापालिकेत आलेले आहेत आणि अग्रवाल सरांना निवेदन दिलेलं आहे. सरांनी आश्वासन दिलंय की नवीन रस्ते आत्ता तर याच्यात होणार नाही, पण नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या बजेटमध्ये आपण ते रस्ते प्रोव्हिजन, नवीन रस्त्याची प्रोव्हिजन करून आपण नवीन रस्ते तात्काळ धरण्यात येतील आणि जे काय आहे ते जे रस्ते आहे ते रिपेरिंगसाठी आपण त्याचा लवकरात लवकर त्याचं काम सुरू करू असे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मी नागरिकांना घेऊन एकच आव्हान करते, जर हे रस्त्यांचे कामं लवकरात लवकर नाही झाले की ह्याच नागरिकांना घेऊन मोठं आंदोलन करेल आणि हे रस्त्यांचे काम पूर्ण करून घेईल. आम्ही मेट्रो झोन सोसायटीमधले रहिवासी आहोत आणि एक मोठा प्रॉब्लेम जो आम्ही फेस करतोय गेल्या 4-5 वर्षांपासून, जो अप्रोच रोड आहे NMC अंडर येतो तो रोड आणि त्या रोडची कंडिशन खूपच खराब आहे. तर त्यासाठी आम्ही सरांना भेटलो, अग्रवाल सरांना भेटलो. फार पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे त्यांच्याकडून आम्हाला मिळाला, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. सरांनी त्यांचे कन्सेंट सांगितले की बजेट वगैरे ते त्यांना मिळाल्याच्या नंतर ते नवीन रोड, एक छान रोड आम्हाला बनवून देतील, पण तोपर्यंत सर हे म्हणाले की मी इमिजिएट तुम्हाला तो रोड रिपेअर करून देतो. तर आम्ही म्हणजे वी आर हॅपी की कमीत कमी म्हणजे रोड रिपेअर होऊन जाईल. नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 31 मधील मेट्रो झोन परिसरातील खड्डे बुजणार कधी असा प्रश्न संतप्त नागरिकांनी विचारलाय. मनपाच्या वतीनं नागरिकांना आश्वासन तर देण्यात आलंय, मात्र कारवाई होणार कधी याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे, नाशिक.